नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे ऑनलाईन टॅक्स कसा पे करायचा. जे टुरिस्टच्या गाड्या वगैरे असतात त्यांचं जे पेमेंट करायचं असतं ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्व म्हणजे प्रोसिजर कसे आहे ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. हे असं मी गुगलवर टाकलं आहे, परिवहन टॅक्स पेमेंट ऑनलाईन, आणि सर्च केलं. त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन झाली आणि इथं मी आपल्या जी गाडीचा नंबर असतो तर तो जो गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे इथं. आता जर समजा तुम्ही नवीन पेमेंट करताय तर तुमची अशी प्रोसिजर असेल सुरुवातीपासून, म्हणजे ते पेंडिंगचा काही तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. इथं आता सिम्पल पे टॅक्सेस वर याच्यावर केलं मी नंबर टाकणार, मोबाईल नंबर जो कोणताही मोबाईल नंबर चालतो, असं नाही की आपलं रजिस्टर असलं पाहिजे. टाकायचा ओ टी पी जनरेट करण्यासाठी, सो दॅट त्यांना एक ट्रान्झॅक्शन म्हणून राहतं. नंतर ओ टी पी येईल आणि तो टाकायचा, म्हणजे त्यांना का एक रेफरन्स राहतो की कोणत्या नंबरवरून पेमेंट केलं असं त्यांना बॅक ट्रॅक करायसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे डिटेल्स ओपन झाले माझे सर्व. त्याच्यानंतर मी इथं खाली क्वार्टरली करायची की इयरली, आता मी इयरली पेमेंट करतो आहे त्यामुळं मी इयरली सिलेक्ट केलं इथं. आणि सिम्पल ते माझं फर्स्ट असल्यामुळं मला सुरुवातीला ते नो रोड टॅक्सेस सांगतात, त्याच्यामुळं काही एक्स्ट्रा चार्ज टॅक्सेस नाही. डायरेक्ट पेमेंटवर क्लिक केलं खाली आणि त्याच्यानंतर मला ते विचारतं आहे की कन्फर्म पेमेंट वगैरे, तर ठीक आहे कन्फर्म. आणि कन्फर्म पेमेंटवर क्लिक केल्यानंतर ते टोटल अमाऊंट वगैरे किती येते दाखवतं ते. आणि मला वाटतं हे जे पेमेंट आहे ते हे एस बी आय पेवरून होतं, ते एस बी आयचं पोर्टल असतं त्यांच्या थ्रू होतं. युजुअली सर्व जे गव्हर्नमेंटचे असतात ते एस बी आय थ्रूच होतात. तर आता माझ्याकडे एस बी आयचं तर कार्ड नाही सध्या, नेट बँकिंग थ्रू वगैरे करू शकतो आपण. वॉलेट मी चेक केलं, मला वाटलं पेटीएम असेल पण वॉलेटमध्ये पेटीएम नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी एक एच डी एफ सीचं डेबिट क्रेडिट कार्ड आहे तर त्याच्या थ्रू पेमेंट करतो आहे. तर ते सगळे डिटेल्स टाकायचे आहेत तुम्हाला इथं. हां, सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही म्हणजे जे काही तुमचे कार्ड डिटेल्स वगैरे असतील ते टाकून तुम्ही प्रोसीड करायचं आहे खाली. तर मी माझे डिटेल्स वगैरे टाकतो आहे, जे काही एक्सपायरी मंथ वगैरे वगैरे जे असेल ते, बँकेचं नाव वगैरे कोणतं आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही डेबिट कार्डनं पण करू शकता. डेबिट कार्डची पण अशी जी इन्फॉर्मेशन वगैरे टाकायची आणि प्रोसीड करायची, नेट बँकिंगनं पण करू शकता. ठीक आहे, इथं मला दाखवते टोटल किती पेमेंट करायचं आहे. ते काही ट्रान्झॅक्शन फी आणि जी एस टी लावता येते त्याच्यावर, कारण मी मला वाटतं दुसऱ्या कार्डवरून करतो आहे त्याच्यामुळं. मला वाटतं बहुतेक एस बी आयच्या कार्डवरून केलं तर फीज लागणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर मला ते हे ओ टी पी वगैरे विचारतो आहे, ओ टी पी टाकावं लागेल मला इथं. ओ टी पी टाकला माझ्या नंबरवर झालं इथं. ओ टी पीसाठी पण तुम्हाला 2-3 मिनटाच्या आत ते फास्ट करावं लागतं ट्रान्झॅक्शन, नाही ते कॅन्सल होऊन जातं परत. आणि मी प्रोसीड केलं आणि त्याच्यानंतर मला मॅसेज पण आला मोबाईलवर की बॅलन्स डिटेक्ट झाला असं, परंतु इथं फक्त ब्लँक स्क्रीन येत आहे शेवटी असं हे होईल. किंवा होऊ शकतं नेटवर्कमुळं पण असा प्रॉब्लेम येऊ शकतो. मी परत आता वेबसाईटवर आलो आपल्या परिवहनच्या आणि इथं जे तर टॅक्स सिलेक्ट करून जो रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकला आणि याचा चेस नंबर जो असतो तो त्याची लास्टचे 5 नंबर टाकून शो डिटेल्स केले प्रिंट करायसाठी. पण प्रॉब्लेम इथं असा आहे की मला प्रिंटिंगसाठी काहीच दाखवत नाही, नो ट्रान्झॅक्शन फाउंड असं दाखवते, कारण ते ट्रान्झॅक्शन पेंडिंग आहे बहुतेक त्यामुळं. तो सो दॅट आता मी याच्यावर क्लिक वगैरे करून पण बघितलं पण काही दिसत नाही इथे ऑब्व्हियसली, कारण ट्रान्झॅक्शन पेंडिंग असल्यामुळं. ठीक आहे, मी इथं आता चेक करतो आहे, चेक पेंडिंगवर क्लिक केलं आणि परत रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकून करतो आहे. सोपं आहे मित्रांनो, याच्यामध्ये नंबर टाकलं ते, अरे मी चेसिंग नंबर टाकायचं विसरलो. हां, परत ते चेसिंगचे जे 5 शेवटचे नंबर येतात ते टाकून शो डिटेल्सवर क्लिक केलं, आता तो दाखवेल पेंडिंग ट्रान्झॅक्शनवर. इथे असं मला दाखवते आता जो मधला जो ट्रान्झॅक्शन आय डी त्याच्यावर मी क्लिक केलं आणि मला खाली दाखवतो येतो तुमचं ट्रान्झॅक्शन. आता यावेळेस कन्फर्म पेमेंटवर क्लिक केलं मी तर मला तो डायरेक्ट हां रिसिप्ट दाखवत आहे, कारण मला बॅलन्स डिटेक्ट झालं आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झालं आहे त्याच्यामुळे. सो पण ठीक, थँक्यू.